गुड मॉर्निंग एवरीवन, आज खूप स्पेशल दिवस आहे त्यामुळे हा मी व्हिडिओ बनवत आहे. तर आज आहे वटपौर्णिमा, तर तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आज मी वटपौर्णिमा न्यूझीलंडमध्ये सेलिब्रेट करणार आहे. मी आजच्या दिवसात काय काय करणार आहे ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. सर्वप्रथम मी नित्य देवपूजा करणार आहे. त्यानंतर मी आज छान असा गोडधोड स्वयंपाक बनवणार आहे. देवासाठी पुरणपोळीचा नैवेद्य बनवणार आहे. त्याच्यानंतर मी जाणार आहे, इथे एक मंदिर आहे जे आमच्या घराच्या जवळ आहे, तर मग सगळ्यांना ते मंदिर मी दाखवणार आहे. पूजा झालेली आहे, तर आता आपण नैवेद्य आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागूयात. माझा स्वयंपाक वगैरे सगळं झालेला आहे आणि मी पूजेची तयारीही केली आणि मी माझंही आवरलं आहे सगळं. आता फक्त आपल्याला पूजा करायची आहे आणि नंतर मंदिरात जायचं आहे. तर मी जी पूजा करते मिनिमम साहित्यामध्ये, कारण की इथं सगळं अवेलेबल तर होणार नाही, पण माझ्या सासूबाईंनी सांगितल्याप्रमाणे तशी पूजा करणार आहे आणि ते तुम्ही बघा. नैवेद्य केलेलं आहे आपलं देवाला आणि वट पौर्णिमेसाठी म्हणून वडाला. आणि इथं सौभाग्य अलंकार आहेत जे माझ्याकडे होतं अवेलेबल, ते मी केलं. हे वस्त्र आहेत, मेन आंबा लागतो तर मला इथे मिळाला आंबा. 5 फळं म्हणून मी बनाना आणलेत ओटी भरण्यासाठी हे. आणि आमच्या इकडे वडफळ म्हणजे मुटकेसुद्धा म्हणतात असं ऐकलंय मी, तर ते सुद्धा मी बनवलेलं आहे. तर दूध, साखर, पाणी आणि हळदी कुंकू आहे इथे. इथे पांढऱ्या कलरचा धागा मिळाला नाही, त्यामुळे मी लाल कलरच्या सुतगुंडीचा वापर केला. शेवट श्रद्धेने आणि मनाने पूजा करणं महत्त्वाचं आहे आणि तेवढ्या विश्वासाने. तर अशा प्रकारे मी आपल्या घरच्या देवांना सुद्धा नैवेद्य वाटते. अशा प्रकारे आपली पूजा झालेली आहे. तर आपण आता लगेच आपण मंदिरात जाऊया. आम्ही मंदिरामध्ये चाललो आहोत, आता बघूयात की कसं आहे मंदिर वगैरे. मी फर्स्ट टाइम जाणार आहे. मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत आणि एक सरप्राइझिंग आणि खूप छान गोष्ट घडलेली आहे की इथे वडाचं झाड आहे आणि हे मला आत्ता समजतंय. म्हणजे आम्ही येऊन इथे न्यूझीलंडमध्ये 15 दिवस झालंय, त्यामुळे इथलं जास्त काही माहीत नाही आहे.
त्यामुळे मी घरी पूजा केली, पण आता मी खूप आनंदी आहे की इथेही मी पूजा करेल. दिवस खूप छान गेला, कारण मंदिरामध्ये पण मला वडाचं झाड मिळालं, त्यामुळे मी खूप खुश झाले की मला तिथे प्रॉपर पूजा करता आली आणि तिथं त्या ताईंनी मला मदत केली. त्यामुळे मला खूप छान वाटलं की इथे सपोर्टेड आहेत लोक. आणि आता मी घरी आलेले आहे आणि तुम्ही मला कळवा की माझा व्हिडिओ कसा झाला आहे ते. थँक्यू.